संगमनेर शहरामध्ये गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील पुणे नाशिक महामार्गालगत ऑरेंज कॉर्नरवर बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोराने एका शिक्षकावर गोळी झाडली आहे. गोळी लागल्याने शिक्षक जखमी होऊन गाडीवरून खाली कोसळले. जखमी शिक्षकास उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. अरुण रामचंद्र मोडे असं जखमी शिक्षकाचं नाव आहे. या घटनेमध्ये दोन हल्लेखोर असल्याचं समोर येत आहे. हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर येथून पसार झालेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबाराचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील प्राथमिक शिक्षक अरुण मोडे हे आपले पंचायत समितीमधील काम उरकून बाईकवरनं जेवणासाठी घरी जात असताना मालदाड रोडवर अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. त्या गोळीबारामध्ये ते जखमी झाले. त्यांना तात्काळ परिसरातील नागरिकांनी पानसरे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, संगमनेर.